मुंबई गोवा महामार्गावर लांजा येथे मंगळवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास शेती शाळा जवळील पुलाजवळ रत्नागिरी राजापूर बसला अपघात झाला. 37 प्रवासी घेऊन ही बस राजापूर दिशेने जात होती. काही दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या डांबरी रस्त्याला मोठमोठे खड्डे पडले, त्यामुळे पडलेले खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात बस रस्त्याच्या उजव्या बाजूला जाऊन कलंडली. यावेळी स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तात्काळ धाव घेत मदत केली. मुंबई गोवा महामार्गावर पडलेले खड्डे हे अपघाताला कारणीभूत ठरत असून हे खड्डे तात्काळ भरावे अशी मागणी आता होतीये.